टक। नमस्कार, नमस्कार। मी महिंद्रा यूपीसी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। हो, आम्हाला ऊस पिका संदर्भात, आपण यापूर्वी ऊसाची लागवड कशी करत होता आणि आपलं ऊसाचं क्षेत्र किती आहे त्याची थोडी माहिती द्या। नाव सांगू? हो सांगा। माझं नाव लक्ष्मण बाबूराव शिंदे, राहणार भेंडे बुद्रुक तालुका न्यावस, जिल्हा अहमदनगर, हा गट नंबर 344-1 माझ्या नावावर 6.25 एकर क्षेत्र आहे। या सर्व क्षेत्रामध्ये 6.25 एकरामध्ये ठिबक केलेली आहे। 5 फुट सरी आहे। त्यापूर्वी मी 3.75 फुट सरी पाडून त्या पारंपरिक पद्धतीने पाणी द्यायचो। कोणी त्याला या समजा 5 एकराला 1 गडी लागायचा तर त्याचं उत्पन्न सरासरी 60-65-70 पर्यंत घ्यायचो। आता हे 3 वर्षापासून ठिबक 5 फुटी सरी केल्यामुळे 8 साल्या याचे कमीत कमी 75-80 पुढं याचं उत्पन्न निघत एकरी उत्पन्न। पूर्ण आपलं ऊसाचं क्षेत्र किती आहे, किती एकर आहे आता इथं आपण उभं राहिले? पूर्ण क्षेत्र, पूर्ण क्षेत्र जवळ 35 एकर आहे। मग 35 आणि पूर्ण 35 एकर क्षेत्राला ठिबक आहे। बाकी काही खोडं मोडलेलं आहे त्याच्याकरता सुद्धा, म्हणजे 50 एकराची टोटल झालेली आहे आपली। 50 एकर क्षेत्रावर ठिबक आहे सगळं केलेलं आहे। 50 एकर क्षेत्राला यापूर्वी तुम्हाला पाणी देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने किती वेळ लागत होता आणि आता ठिबक केल्यानंतर किती दिवसात 50 एकर क्षेत्र आपलं ठिबक खाली पाणी व्यवस्थापन होतं त्याबद्दल थोडी माहिती द्या। पूर्वी पारंपरिक पद्धतीनं पाणी देण्यासाठी मला 4 गडी लागत होती आणि लाईनसुद्धा 8 ते 10 तासाच्या पुढे नाही, तर त्या पद्धतीने एका मोटरीला 5 कमीत कमी जास्तीत जास्त 25 गुंठे पारंपरिक पद्धतीने भरणं व्हायचं। पण आता ठिबक केल्यापासून 8 ते 10 तासात कम्प्लीट 2.5 ते 3 एकर क्लिअर भरणं निघून जातं। 8 ते 10 तास, 8 तास 2.5 ते 3 एकर। म्हणजे मग 50 एकर क्षेत्राला यापूर्वी किती दिवस लागायचे आपल्याला पाणी भरायचं? कमीत कमी सगळ्याला येडायला तसे मोटरी आहेत ना, तेव्हा हे कमीत कमी 5-6 दिवसाच्या पुढं 5 ते 7 दिवसाच्या। आणि आता ठिबक खाली किती दिवसात पूर्ण होतं? 4 ते 3 दिवसात। 3 दिवसात पूर्ण होतं। आपण ऊस पिकाला ठिबकद्वारे खते दिलीत? हो। कुठली युरिया वगैरे त्यातून? युरिया, DAP आणि पोटॅश। लागवड पद्धत आपली नवीन जी ठिबकवर ऊस लागवड केली किती फुटी सरी होती? 5 फुटी सरी आहे। सर्व क्षेत्रावर 5 फुटी? सर्व फुट, सगळ्याच्यावर 5 फुट आहे। 5 फुटी सरी केली। आणि EPC ठिबक जे केलं आपण, तर आपण शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता की ऊस पिकाला ठिबक कशा प्रकारे योग्य आहे, आपलं मनोगत आणि ऊस पिकाला ठिबकच्या संदर्भात शेतकऱ्यांना आपण सल्ला काय द्याल? तर एवढा याच्यापासून फायदा आहे बाबा, मजूर मिळत नाही, मजुराचा फायदा होतो तिथून, नाही तर खतंसुद्धा ठिबक वाटे देता येतात आणि खतसुद्धा कमी लागतं, उत्पन्न जास्त निघतं आणि पैशाची बी थोडी बचत होते चांगली। आता मजूर तर नाहीचे, मग त्याच्याकरता आपण स्वतः सुद्धा नुसते कोत फिरायचं काम करू शकतो पाण्यात। आणि यापूर्वी तुम्हाला किती मजूर लागायचे 50 एकर क्षेत्राला आणि आता किती माणसात ते तुमचं ठिबकद्वारे आता पाणी व्यवस्थापन पूर्ण? पहिल्यांनी मला 4 ते 5 गडी लागायची आणि 5-6 बाया राहायच्या। आता माझ्याकडे फक्त खाली 1 माणूस आहे, तो सगळे एवढे 7-8 फिल्टर वेळच्या वेळेला लाईन बदलते तशा पद्धतीने फिल्टर धुवून त्याचं लेटर चेक करून घेतो। म्हणजे 50 एकरामध्ये 7 ते 8 फिल्टर बसवून तुम्ही त्या क्षेत्राची विभागणी केलेली आहे आणि ती विभागणी करून तुम्ही पाणी व्यवस्थापन करता आणि एकच माणूस हे सर्व क्षेत्र तुमचं ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन करतो, तोच एक महत्त्वाचा फायदा आहे। आणि कारखान्यातर्फे आपण ज्ञानेश्वर कारखान्यातर्फे काही योजना राबवली त्याचा काही फायदा आपल्याला मिळाला का? ते 3 वर्षापूर्वी गेलो होतो, 3 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर कारखान्यातर्फे त्यांनी 5000 रुपये सबसिडी दिली होती आपल्या ऊसाकरता। आता ते क्षेत्र तिरीचं पीक घेऊन आपण मोडून टाकलेलं आहे। ठीक आहे, आपण महिंद्रा EPC ठिबक करून शेतकऱ्यांना जो काही मौलिक सल्ला दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। पुन्हा एकदा धन्यवाद। नमस्कार।